ग्रामस्वच्छतेने अग्रदूत संत गाडगे महाराज सर्वत्र पूजनीय असल्यामुळे गाडगे महाराजांच्या नावाने आपण किती आदर्श आहोत हे दाखवण्याची स्पर्धा राजकीय नेतृत्वामध्ये आहे महाराष्ट्र शासनानेही स्वच्छता व अंधश्रद्धेवरील त्यांच्या कार्यांची दखल घेऊन संत गाडगे महाराजांच्या नावाने ग्रामस्वच्छता अभियान राबवले आपल्या कृतीतून सर्वत्र ग्रामस्वच्छतेचा संदेश देणारे गाडगे महाराजांचा बहिरम येथील पुतळा मात्र अस्वच्छतेच्या गर्तेत हवा पाण्याचा मारा सहन करत उभा आहे झाडाझुडपातून महाराजांना मुक्ती केव्हा हा प्रश्न सर्वसामान्य यात्रेकरूना पडतो आहे बहिरम यात्रेमध्ये एकोणीशे सत्तरच्या दशकात संत भगवान बाबांनी यात्रेकरूंच्या निवासाकरिता लोकवर्गणीतून धर्मशाळा बांधली अनेकांना धर्म बळी देण्याची अघोरी प्रथा होती वरील पार करून बळी दिलेल्या बोकड्यांचे रक्त खाली येत होते एवढ्या ये मोठ्या प्रमाणात तेथे बळींची प्रथा होती हे जुने जाणते सांगतात ही बाब संत गाडगे महाराजांच्या लक्षात येताच त्यांनी ही प्रथा बंद करण्याकरिता अंधश्रद्धाळू भाविकांचे प्रबोधन केले या अघोरी वर सतत प्रहार करून त्यांनी ही बडी प्रथा बंद पाडली हे महान कार्य लक्षात घेऊन यात्रेमध्ये संत गाडगे महाराजांचा पुतळा पुतळा असावा या भावनेतून त्यावेळी अनेकांच्या सहकार्याने हा उभारला तेव्हापासून संत गाडगे महाराजांचा हा पुतळा डवलाने उभा झाल्यावर यात्रेकरू सुद्धा महाराजांच्या पुतळ्यासमोर श्रद्धा सुमने अर्पण करू लागली भगवान बाबांच्या धर्मशाळेला चांगलाच बहर आला होता मोठ्या स्वरूपात दंत जयंती गाडगे महाराजांची पुण्यतिथी अशा प्रकारे कार्यक्रम धूमधडाक्यात होऊ लागले त्यामुळे बहिरम यात्रेला वेगळेच महत्व प्राप्त झाले होते यावर सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सोनार रामदास भोजने ताराचंद गुलक्षे यांनी समाजसेवी लोकांनीच आता पुतळा मोकळा करून स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन केले आहे विदर्भ न्यूजकरिता चांदूर बाजार येथून नकुल सोनार